नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण व औषधीदरवी विभाग ज्याच्यामध्ये सर्व वैद्यकीय मेडिकल कॉलेज जे आहेत किंवा जे रुग्णालयं असतात त्या ठिकाणी पदभरती केली जाणार आहे त्याबद्दलचा हा जी आर आजच्या तारखेचा प्रसिद्ध झालेला आहे याच्यामध्ये काय म्हटले पहा नंदुरबार अलिबाग सिंधुदुर्ग व सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील तसेच भविष्यात निमशेहरी व दुरुस्त मागास भागामध्ये याच्या मध्ये गट क व ड वर्गाचा देखील समावेश अंतर्भाव असणार आहे त्याचबरोबर या संस्थांमधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट अ ब मधील पदांकरिता स्वतंत्र पदभरती धोरण देखील लागू करण्याची शासनाची मान्यता याला प्रदान करण्यात येत आहे याच्यामध्ये कुठली पद भरली जाणार आहेत त्याचीही माहिती आपण पुढे बघणार आहोत ह्या जी आरनुसार नुसार मान्यता देण्यात आहे ज्याच्यामध्ये हे वरील चार जिल्हे त्याचबरोबर औरंगाबाद यवतमाळ लातूर व अकोला या ठिकाणी अतिविशेषकृत रुग्णालय देखील स्थापन झालेले आहेत त्या ठिकाणी पहिल्या टप्प्याची पदनिर्मिती झालेली आहे व दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील पदनिर्मितीचा पदनिर्मिती जी आहे ती प्रस्तावित आहे म्हणजे त्याची प्रोसेस जी आहे ती सुरू आहे आणि त्याबद्दलच मान्यता या ठिकाणी या जी आर नुसार देण्यात आलेली आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी तर पहा खाली काय शासन निर्णय घेण्यात आलेला आहे निर्णय काय घेण्यात आलेला त्याची माहिती दिली आहे याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी स्वतंत्र पदभरती धोरण जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्यामुळे गट अ ब ही जी पदं आहेत गट अ आणि ब मधील जी की एम पी एस सी मार्फत घेतली जातात तर ती सर्व पदांसाठी संस्थानिहाय म्हणजे वरील जे जिल्हा आहे न्याय किंवा जे रुग्णालय आहेत रुग्णालय निहाय स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर, ये तर ही गट अ आणि ब मधील पदांसाठी असणार आहे ब मधील पदांसाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात सर्व पदं जी आहेत ती गॅजेटेड पदं असतात त्याच्यानंतर खाली काय म्हटले पहा सर्व टप्प्यांसाठी पहिल्या वेळी पदभरती करताना ती शंभर टक्के सरळ सेवा याप्रमाणे करण्यात येईल तर पहा पहिली प जी पदभरती होईल ज्याच्यामध्ये आपल्याला सरळ सेवेनी जी पदभरती होणार आहे ती शंभर टक्के पदं त्याची भरली जाणार आहेत आपल्याला माहिती असेल आरोग्य विभाग असेल किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि पोलीस भरतीला शंभर टक्के पदं भरण्यासाठी ऑलरेडी वित्त विभागाने काही दिलेले मान्यता दिलेली आहे तर पहिल्या टप्प्यामधील जी पदं भरली जाणार सरळ सेवेनी ती शंभर टक्के भरली जातील तर त्याप्रमाणे करण्यात येईल असे करताना अगोदरच्या टप्प्यात भरली न गेलेली पदं जर असतील तर पुढील टप्प्यासाठी विचारात घेतली जातील म्हणजे सर्व टप्पे जे आहे त्याच्या टप्प्यानुसार भरतीचे आहेत ते केलं पहिला टप्पा जेवढ्या पदांचा भरला जाईल त्याच्यामध्ये जर काही पदं शिल्लक राहिली तर ती पुढील टप्प्यामध्ये देखील भरली जातील तर अशा पद्धतीचा हा आज जी आर जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आता जाहिरात नेमकी कधीपर्यंत ही तिथे पाहणं गरजेचं आहे पूर्ण पदभरती जी आहे ती प्रस्तावित आहे असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे ही नव्याने जी रुग्णालय स्थापन झा होणार आहेत तिथं अतिविशेषकृत रुग्णालय त्यांनाही स्वतंत्र पदभरती करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आता याच्यामध्ये पदं वगैरे कुठली कुठली असतात तुम्ही म्हणाल दर्व... की वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग म्हणजे नेमकं काय तर वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव द्रव विभाग म्हणजे जे शासकीय वैद्यकीय किंवा आयुर्वेदिक महाविद्यालय असतात किंवा त्यांच्या संलग्नत काम करतात जी रुग्णालय असतात जसं की ससून रुग्णालय झालं किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादं वैद्यकीय हो महाविद्यालय असेल त्यांच्या अंतर्गत एखादं ओ पी डी चालवणारं जे रुग्णालय असतं त्या ठिकाणी ही पदं जी आहेत पद ती भरली जातात याच्यामध्ये कुठल्या पदांचा समावेश असतो पहा जसं आरोग्य विभागामध्ये पदं असतात ना तीच सर्व पदं याच्यामध्ये असतात जसं की खोली सहाय्यक त्यानंतर पहा आधी परिचारिका आहारतज्ञ त्याच्यानंतर क्षय किरण औषध निर्माता उपकरण यांत्रिकी त्याच्यानंतर पहा क्षय किरण सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथसूचिकार ग्रंथालय सहाय्यक जोडारी डायलिसिस तंत्रज्ञ दंत आरोग्यसेवक दूरध्वनी चालक प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक महिला अधीक्षक लिपिक टंकलेखक वस्त्रपाल वाहन चालक तंत्री त्याच्यानंतर विद्युत पर्यवेक्षक शा शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ ही सर्व पदं जी आहेत ना आरोग्य विभागामध्ये भरली जातात स्वच्छता आणि रिसर्च स्कॅन टेक्निशियन तीच पदं या ठिकाणी भरली जातात जवळजवळ चा चाळीस संवर्गाची पदं असतात ही गटकमधील पदं आहेत तसंच वर्ग चारमध्ये ही पदं भरली जातात वर्ग चारची पदांची ही माहिती तुम्हाला जर माहिती नसेल तर या ठिकाणी दिलेली आहे ही जी पी डी एफ फायल आहे औषधद्रव विभागाची अगोदर प्रसिद्ध झालेली होती त्याच्यामध्ये इ ही माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सिपाईपदापासून स्टाफ नर्सपासून ए एन एम जी एन एमपासून सर्व टेक्निशियन औषध निर्माता सर्व पदांचा याच्यामध्ये समावेश जो आहे तो केलेला असतो आता ही पदभरती जी आहे औषधद्रव्य विभागामध्ये एकूण जर रिक्त पद बघितली ना आपण तर टोटल जवळजवळ चार हजार प्लस पद रिक्त आहेत या ठिकाणी पहा रिक्त पद जे आहेत ते एकूण ह्या सर्व पद आहेत गटकमधील वर्ग तीनची चार हजार सातशे ब्याऐंशी पदं रिकत आहेत सध्या एकूण कुठलीच सरळ सेवेची औषध दर्व विभाग म्हणजे डी एम ई आर असं म्हणतो त्याला आपण या ठिकाणी लिहिले पहा डी ई आर असं म्हणतो त्याला आपण त्याची आतापर्यंत भरती सरळ सेवेची झालेली नाहीये आता बघूया जी आर आलेला आहे त्यानुसार तेवढ्या चार जिल्ह्याची कोयना जाहिरात आली तर आपल्यासाठी चांगलंच असणार आहे ही इतकी पदं रिक्त आहेत चार हजार सातशे ब्याऐंशी पदं टोटल रिक्त आहेत ही वर्ग तीनची सांगतोय मी फक्त वर्ग तीनची वर्ग चारची वेगळीच पदं आहेत गट अ आणि बची देखील वेगळीच पदं आहेत ही सरळ सेवेची जी आहेत ती रिक्त पदं आहेत थी वर्ग तीनमधली आणि किमान आवश्यक पदांची संख्या किती आहे त्या विभागाला आता दोन हजार तीनशे चोपन्न पदं त्यांना लागत आहेत सध्या तरी पण म्हणून त्यांनी कंत्राटी पदभरती चालू केलेली आहे डी एम आरमध्ये औषधदर विभागामध्ये जोपर्यंत परमनंट पदभरती होत नाही तोपर्यंत कंत्राटी पदंवरती त्यांनी आउटसोर्सिंग करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे खर्च वाचतो असं या ठिकाणी तसं जी आर देखील हा आलेला होता तर हा नवीन जी आर जो आलेला आहे याच्यानुसार जाहिरात आता लवकर प्रसिद्ध व्हायला पाहिजेत पदांना स्वतंत्र मान्यता भेटलेली आहे शंभर टक्के देखील भरली जाणार आहेत तर याबद्दल जाहिरातीबद्दल डी एम ई आरचं म्हणजे औषध विभागाचं काय अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद